हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे सविता फूड अँड आर्टमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार इथे खमंग चकली कशी करायची. न भाजता किंवा न तेलाचं मौन घालता झटपट फक्त 10 मिनटात इथे ही चकली तयार होते. जास्त वेळ लागत नाही. तर त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली गॅसवरती आणि 1 ग्लास पाणी घातलेले, त्यामध्ये 1/2 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि थोडीशी सफेद तीळ, म्हणजे छोटा 1 चमचा आहे इतकी सफेद तीळ घातलेली. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे 1/2 चमचा आणि थोडंसं तेल घालायचं आहे. आता आपण इथे बघा, मी थोडंसं तेल घातलेलं आहे. त्यानंतर थोडासा 1/2 चमचा ओवा. आता हे छान उकळून द्यायचं आहे. उकळी आल्यानंतर मी इथे 1 कप रवा घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या आणि गॅस लगेच कमी करायचा आहे रवा घातल्यावर. आणि छान मिक्स करून घेणार आहे आपण व्यवस्थित, जेणेकरून ते व्यवस्थित सर्व रवा व्यवस्थित शिजला जाईल. हे बघा, गठुळ्या वगैरे सर्व फोडून घ्यायचे आहे. ही चकली खूप पटकन होते आणि खायला पण खूप छान लागते. अजिबात मऊ पडत नाही किंवा तेलपीत नाही आणि झटपट. तुम्हाला जर भाजणी करायला वेळ नाही आहे किंवा जास्त वेळ नाही आहे तर ह्या पद्धतीच्या चकल्या करून बघा. ह्या दिवाळीला तुम्हाला नक्की आवडेल. आता हे बघा छान, आता आपण हे घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. गॅस कमीच ठेवायचा, आपल्याला फास्ट नाही करायचा. आता बघा, तुम्ही इतकं घट्ट पाहिजे. व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे. आता आपण हा काढून घेणार आहे. आता इथे मी एक भांडं घेते, तुम्ही परात घेऊ शकतात किंवा मोठं ताट घेऊ शकतात, जेणेकरून आपल्याला इथे याच्यामध्ये पीठ मळायचं आहे. आता हे गरम गरमच करून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे. मी इकडे लगेच काढून घेतलेलं आहे, जास्त वेळ घालवायचं नाही. लगेच तिकडे शिजल्यानंतर इकडे काढून घ्यायचं आहे, म्हणजे ते कारण की आपल्याला ही प्रोसेस गरम गरम याच्यामध्येच करून घ्यायची. आता त्यामध्ये मी 1 कप हे घातलेले तांदळाची पीठ घातलेले. आपण ज्या मापाने आपण रवा घेतला होता त्याच कपाने आपण इथे तांदळाचे पीठ घेतलेले. आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. गरम आहे अजून खूप, हाताला खूप गरम लागतं आहे म्हणून मी हलक्या हाताने करते आहे. आता हे बघा, याच्यामध्ये अजून पीठ मावेल. मी याच्यामध्ये अजून 1 कप घेतलेलं आहे. असे 2 कप तांदळाची पिठी, 1 कप रवा आणि 1 ग्लास पाणी हे प्रमाण घेतलेलं आहे. आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. पण खूप गरम आहे, चटके बसतात आणि वेळ पण खूप लागतो आहे, ते थंड पण होऊ शकतं यामुळे. तर आता आपण काय करायचं आहे मी ते तुम्हाला दाखवते. आपली तुमच्याकडे फुलपात्र असलं किंवा छोटी लोटी किंवा वाटी काही असलं त्याने तुम्ही मळू शकतात. आता इथे माझ्याकडे छोटी लोटी मी त्याने करते. थोडंसं तेल लावून घेतले त्याच्या खालच्या बुडाला आणि आपण हे थोडंसं हात, हे बघा, या पद्धतीने मॅश करून घ्यायचं. हे बघा, कलर लगेच चेंज होतो आहे, गरम आहे त्यामुळे ते पटापट होणार आहे. आणि आता आपल्याला व्यवस्थित चुंदून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व पीठ आणि रवा छान मिक्स होईल त्यामध्ये. ह्याच पद्धतीने बनवायचं आहे, जास्त वेळ लागत नाही आणि खूप पटकन बनतं. आणि पीठ मळायला पण खूप सोपं जातं. इतक्यात 2 मिनटं पण नाही लागले, 1 मिनटं पण नाही लागला. आपल्या इथे बघा तुम्ही, व्यवस्थित छान मिक्स झालेले आहे. ही खूप सोपी पद्धत आहे. हे बघा, आता हा छान मस्त घट्ट गोळा झालेला. आता आपण ह्याचं पीठ काढून घेऊ आणि आता हाताने मळून घेऊ. हे बघा, छान तयार झालेले आहे. इथे मी जे तांदळाचे पीठ वापरलेले ते राशनच्या तांदळाचे. बरेच लोक प्रश्न विचारतात की तुम्ही कुठले तांदूळ वापरलेले, तर इथे हे राशनचे तांदूळ वापरलेले आहे. शक्य आता छान मळून झालेले, तुम्ही बघू शकतात कलर पण खूप छान आलेला याला. आणि मी तुम्हाला दाखवते, अजिबात गुठळी वगैरे काही राहिली नाही आणि त्याचा आकार पण व्यवस्थित येतो आहे आणि अजिबात चिरत नाही. याच पद्धतीने हे पीठ तयार झालं पाहिजे. आता इथे बघा, मी साचा घेतलेला आहे हा चकलीचा. आता याला पण आपण आधी तेल लावून घेऊ. मी आता इथे ब्रश घेतलेला आहे आणि आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आता सर्व साच्याला. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करा, आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ह्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण छान मस्त हा गोळा तयार करून घेऊ आणि यामध्ये घालून घेऊ. पीठ छान तयार झालेलं आहे त्यामुळे मळण्याची किंवा काही गरज नाही आहे, व्यवस्थित तयार आहे. आता व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. छान बसेल इतकं पीठ त्यामध्ये बसून घेतले आपण. थोडासा गॅप ठेवायचा आहे वरती,
कारण की आपल्याला साचा बसून घ्यायचा आहे, त्याचे आट्टे व्यवस्थित लावून घ्यायचे, म्हणजे ते सुटणार नाही। आता हे लावून तयार आहे, आता आपण हे सेटिंग करून घेऊ। हे बघा, थोडं जोपर्यंत पीठ खाली येत नाही तोपर्यंत फिरवत राहायचे। हे बघा पीठ खाली आलेले, आता साचा तयार आहे। आता इथे मी परात घेतलेली, परातीला आपण थोडंसं तेल लावून घेऊ, म्हणजे चकल्या आपल्याला काढायला उचलायला बऱ्या पडतील। हे बघा परातीला मी इथे तेल लावून घेतलेले आहे। आता यावरती आपण आता इथे चकल्या बनवून घेणार आहे। गोल गोल चकल्या बनवायचे, छोट्या मोठ्या तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील त्या पद्धतीने बनवा। आता मी तुम्हाला इथे एक चकली बनवून दाखवते। हे बघा चकली बनवताना आतला पहिला भाग आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा, नंतर गोल गोल करून घ्यायचा। तुम्ही बघू शकतात अजिबात पीठ चिरलेलं नाही आहे किंवा तुटत नाही आहे। शेवटला राहिलेलं आपल्याला हे टोक त्यामध्ये चिटकून घ्यायचे। आता मी परत तुम्हाला बनवून दाखवते। हे बघा अजिबात तुटलेलं आहे, मस्त काटेरी चकली आपली तयार झालेली। हे बघा आता आपण शेवटचं जे टोक आहे ते आपण याला परत जॉईंट करून घ्यायचे, म्हणजे तेलामध्ये सुटणार नाही। आता या पद्धतीने आपण सर्व चकल्या बनवून घेऊ। हे बघा मी इथे चकल्या बनवून घेतलेल्या आहे, आता आपण इथे तळून घेणार आहे। आता इथे मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली, तेल छान तापलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चकल्या सोडून घ्यायच्या आहे आणि गॅस आपल्याला लगेच कमी करायचा आहे। मी जास्त फास्ट गॅसने ठेवलेला आहे, मीडियम गॅस आहे हा। आणि तेल जास्त कडकडीत पण नका करू, नाही तर ते आतून आतून कच्चा राहतील आणि वरतून लाल होतील। म्हणून मीडियम गॅसवर तळायचं आहे, जास्त कमी पण नाही ठेवायचा, फास्ट पण नाही। मीडियम गॅसवर आपल्याला हे बघा 3 मिनटं होऊन द्यायचं आहे छान, तोपर्यंत त्या अजिबात हलवायचं नाही। तेल जेव्हा आपण तेलावरच्या जेव्हा बुडबुड्या कमी होईल त्यानंतर आपण इथे पलटी करून घेणार आहे। बघा आता आपण ह्या दुसऱ्या साईडने छान होऊन देणार आहे 2 मिनटं। मेन म्हणजे आपल्याला चकली व्यवस्थित तळून घ्यायची, त्यामुळेच ती कुरकुरीत आणि व्यवस्थित होते। तुम्ही खरी मेहनत ही आपली चकली भाजण्यासाठी आहे, त्याला थोडा जास्त वेळ लागतो चकली तळण्यासाठी। हे बघा मी गॅस बघा तुम्हाला दाखवते, मीडियम ठेवलेला आहे, त्यामुळे आपली चकली अजिबात तेलकट होणार नाही आहे आणि व्यवस्थित कुरकुरीत बनणार आहे। हे बघा आता मी परत पलटी करते, परत इथे 3 ते 4 मिनटं परत होऊन देणार आहे, म्हणजे ही चकली 10 मिनटं आपल्याला 10 ते 12 मिनटं छान तळून घ्यायची आहे। त्यावेळेनंतर तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज होणार आहे। हे बघा आणि छान मस्त तयार झालेली, कलर पण खूप छान आलेला आहे। आता आपण ही चकली काढून घेणार आहे। हे बघा आता आपण ह्या पद्धतीने सर्व चकल्या तळून घेणार आहे। मी आता तुम्हाला एक तुकडा तोडून दाखवते चकली कशी झालेली, आवाज बघा। मी खाऊन पण दाखवते, छान मस्त कुरकुरीत झालेली आहे, छान कुरकुरीत झालेले आहे। तुम्ही या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपीचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। जाता जाता चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा।